नमस्कार, मी अरुण वडसकर, परमानंद विद्यालय व्यायाम, तालुका जिरा नागपूर। QIME क्वालिटी इम्प्रूवमेंट इन मैथमेटिक्स एजुकेशन, हा प्रोग्राम RMSA राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान IIT बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येतो। त्यातलाच एक भाग म्हणून व्हिडिओ बेस्ड PPT प्रेझेंटेशन। यात माझा टॉपिक आहे, माझा रजिस्ट्रेशन नंबर MTF 095। त्यातलाच एक भाग व्हिडिओ बेस्ड PPT प्रेझेंटेशन। माय टॉपिक इज लाइन्स एंड एंगल्स एंड सब टॉपिक इज एंगल्स मेड बाय ट्रांसवर्सल पासिंग थ्रू टू लाइन्स। माय होल प्रेजेंटेशन मेनली इन थ्री पार्ट्स। फर्स्ट स्टेप, फर्स्ट पार्ट, ऑब्जर्व एंड एक्सप्लोर। निरीक्षण करा आणि शोधा। खाली काही चित्र दिलेली आहे, त्यांचं नीट निरीक्षण करायचं आहे आणि फर्स्ट पहिलं चित्र तुम्ही यामध्ये बघाल, हे आपल्या घरी नेहमी खिडकीला लागलेली एक ग्रील आपण नेहमी बघत असतो। याच्यामध्ये काही वर्टिकल रॉड लागलेले आहे, काही हॉरिझेंटल रॉड लागलेले आहे। तर प्रत्येक रॉड मधलं जर आपण डिस्टन्स बघितलं तर हे सेम आहे आणि हे हॉरिझेंटल रॉड। आता आपण बघूया यामध्ये नेक्स्ट पिक्चर। इथे पण आपल्याला ते त्याच प्रकारची एक विंडो ग्रिल आहे, पण याची डिझाईन डिफरंट टाईप्स आहे। इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्स इथे दिसून येतात। त्यामध्ये जर आपण बघितलं फर्स्ट यू सी व्हर्टिकल लाईन्स, व्हर्टिकल रॉड, दीज आर वन हॉरिझेंटल्स, ओके। अँड थर्ड टाईप्स रॉड इज अ क्रॉस, डिफरंट टाइप्स ऑफ, ओके, वर्टिकल, क्रॉस लाइन्स, हॉरिजेंटल एंड वर्टिकल ऑल्सो, डिफरंट टाइप्स ऑफ लाइन। दिस वन, यामध्ये जर आपण बघितलं रेल्वे ट्रॅक, दिस साइड, ओके, दिस वन इज एकमेकांना पॅरलल, त्यामध्ये रेल्वे ट्रॅक। ही कधी तुम्ही बघितलं का एकमेकांना असं जाऊन क्रॉस झाले, इंटरसेट झाले, असं कधी होत नाही। ती पॅरलल असते, म्हणजे यामधलं डिस्टन्स जे आहे ते कसं राहील नेहमी या ट्रॅकच्या मधलं इक्वल। फ्रॉम बिगिनिंग टू एंड तुम्ही मेजर केलं तरी ते सारखंच राहील। या डायग्राम मध्ये आपण बघितलं असेल तर या बिल्डिंगचे जे फ्लोर्स आहेत, मल्टी स्टोरेज बिल्डिंग आहे, या दोन स्टोरच्या मध्ये डिफरंट डिझाईन उदर पॅरलल दिसत आहे आपल्याला। नेक्स्ट, हा कुठेच जायचं नाही, तुमच्या वहीचं पेज बघा। या वहीच्या पेज मध्ये जर बघितलं तर आपण या ब्लू लाईन जे आहे, या लाईन जे आहे या पॅरलल आहे, इथं पर्टिक्युलर डिस्टन्स जाते, आणि ही जी रेड लाईन आहे ही ज्याला वर्टिकल आहे। हे होत असं निरीक्षण करा, त्याच्यामध्ये कुठे काय अँगल्स बनतात, है ना, कुठे अँगल बनते आहे ते आपल्याला। आता बघूया, व्हॉट डू यू ऑब्झर्व इन अबाउ फिगर्स, त्या चित्रामध्ये तुम्ही काय बघितलं, काय ऑब्झर्व केलं, काय निरीक्षण केलं। तर त्यामध्ये आपण बघितलं की डिफरंट टाइप्स ऑफ रॉड, व्हर्टिकल, हॉरिझेंटल, क्रॉस रॉड, डिफरंट टाइप्स ऑफ लाइन्स आर देअर। वी कॅन सी दॅट each figure represents something related to parallel lines and transversal. Parallel lines आपण तिथे बघितलेले आहे. Can you figure out the parallel lines and transversal in above figures? Yes. Can you figure out more such figures around us? आपल्या सभोवताल असा जे figure त्यामध्ये दाखवले होते सुद्धा आपल्या भोवतालचेच आहे. विंडो ग्रिल, अजून यामध्ये आपल्याला काही चित्र जर सांगायची गरज पडली अनेक उदाहरणं आपण सभोवतालची देऊ शकतो जी
की आप पैरेलल एंड ट्रांसवर्सल लाइन ले डिपिक्ट कर दो आपके घर वाला अगला मेन लो ऐसे गेट उसमें जाने तो सुपर अनेक रोड फॉर मतलब पैरेलल आणि वर्टिकल हॉरिझॉन्टल तुम्हाला दिसते क्रॉस सेक्शन मध्ये असे अनेक उदाहरण आपण आपल्या सभोवतालची देऊ शकतो. We can also see that according to way we see above figures, we can make out different parallel lines in figure second. So in second figure, can you find number of ways you can figure out the parallel lines? And second part of my presentation is step two, define and prove. Define and prove. In this figure. या आकृतीत जर तुम्ही बघितलं तर दोन लाईन्स एल आणि एम आणि त्याला ट्रान्सवर्सल दिस लाईन्स एम एन एल एन एम दिस आर नॉट पॅरलल एनी टू लाईन्स ओके एंड दिस वन इज ट्रान्सवर्सल ओके दिस लाईन्स नॉट पॅरलल because the difference in between them both पूर्ण याच्यामध्ये त्याच्यामध्ये अंतर जे आहे ते सारखं नाही आहे डिफरंट आहे म्हणजे दे आर ते कुठेतरी समोर जाऊन मिळतील समोर जाऊन ते क्रॉस होतील एकमेकांना. कॅन यू टेल विच इज ट्रान्सवर्सल इन अबाउ फिगर्स विच इज ट्रान्सवर्सल लाईन इज कॅन यू टेल वेदर द सम ऑफ द एंगल्स 3 एंड 5 greater than 180 or less than 180 vice versa angle 4 and 5 these lines meet in this side so yeah angle ka sum ha less than 180 this side ya bajula ta lines meet in ta angle ka sum less than 180 and ja bajula te milnar nahi त्या अँगलचा सम जो आहे इज द ग्रेटर दॅन 180. एंड सम ऑफ दिस इंटेरियर अँगल्स यू हॅव नेम सम पेअर्स ऑफ अँगल्स फॉर्म अँगल्स दिस लाइन्स यू हैव नेम सम पेयर्स ऑफ एंगल फ्रॉम करस्पॉन्डिंग एंगल्स करस्पॉन्डिंग एंगल दिस या पैरेलल लाइन च्या वरचे वरचे 1 एंड 5 2 एंड 4 1 एंड 4 एंड 8 3 एंड 7 दीज आर करस्पॉन्डिंग अल्टरनेट एंगल्स interior angles on the same side of transversal different types of pair these lines here lines parallel nahi hai ye the angle 1 se measure 70 degree dilela hai tar ya madhe remaining angle apala kadta yeil ka remaining angle kunte kadta yeil these are concept this one sum is 180 linear pair and vertically opposite but आता ह्या लाईन्स पॅरेलल नाही आहे म्हणजे याचे करस्पॉन्डिंग एंगल कॉन्ग्रूंट राहणार नाही म्हणजे एंगल 2 इज नॉट इक्वल टू एंगल 6 म्हणजे आपण करस्पॉन्डिंग एंगल अल्टरनेट एंगल इंटेरियर एंगल कॉन्सेप्ट इथे अप्लाय करू शकणार नाही बिकॉज दीज आर लाईन्स आर नॉट पॅरेलल. मेजर द दिस एंगल्स ऑल या सर्व अँगल्सचं मेजर घ्यायचं आपल्याला मेक पेअर ऑफ इक्वल अँगल्स अँड मेक पेअर ऑफ हॅव्हिंग 180 अँड बायफर्गेट इट याला बायफर्गेट करू आणि मग त्यावरून सांगू की करस्पॉन्डिंग एंगल हा कॉन्ग्रूंट झाला पॅरलल इफ लाईन्स आर पॅरलल तर करस्पॉन्डिंग एंगल कॉन्ग्रूंट आहे अल्टरनेट एंगल्स आर इक्वल अँड इंटेरियर एंगल सप्लिमेंटरी ऑल्सो तर इफ लाईन ए बी पॅरलल टू लाईन सी डी दॅन द करस्पॉन्डिंग एंगल्स आर इक्वल अल्टरनेट एंगल्स आर इक्वल अँड इंटेरियर एंगल्स आर सप्लिमेंटरी In this problem, the angle 1 is 70. Can you find the remaining angles? Yes, because the lines, these are parallel. Using the concept of corresponding angles are equal. Alternate angles are equal and interior angles are supplementary. And, apan te sarva angles find out karu shakta.
कंडिशन मध्ये. थर्ड स्टेप इज अप्लिकेशन एंड इव्हॅल्युएशन. अप्लिकेशन एंड इव्हॅल्युएशन इन दिस फिगर एंड सॉल्व द प्रॉब्लम्स एंगल 1 एंड एंगल 2 रेशो इन दिस 3:2 डिटरमाइन द एंगल फ्रॉम 1 टू 8. ऑल एंगल्स फाइंड आउट करायचे आपल्याला. तर इजी आहे. एंगल 1 एंड एंगल 2 दिस रेशो आर गिवन. रेशो दिलेला आहे. तर लेट द कॉमन मल्टीपल बी एक्स. लेट द एंगल 1 विल बी 3x एंड एंगल 2 2x. एंगल 1 एंड एंगल 2 सम 180. 5x इज इक्वल टू 180. x इज इक्वल टू 180 अपॉन 5. 180 अपॉन 5 36 एंड दिस वन 72 एंड दिस वन एंगल 1 एंड 2 आपण फाइंड आउट करू शकतो. एंगल 2 इज इक्वल टू एंगल 6 करस्पॉन्डिंग एंगल. एंगल 1 इज इक्वल टू एंगल 5 करस्पॉन्डिंग एंगल बिकॉज द लाइन गिवन आर पैरेलल आर गिवन. ओके 4 एंड 8 3 एंड 7 दिस आर इक्वल बिकॉज द करस्पॉन्डिंग एंगल. 3 एंड 6 दिस आर अल्टरनेट एंगल. 4 एंड 5 अल्टरनेट एंगल. सम ऑफ एंगल 3 एंड 5 180. सम ऑफ एंगल्स 4 एंड 6 180. इंटीरियर एंगल्स त्यावरून आपण सर्वच 1 टू 8 अँगल फाइंड आउट. एक्सरसाइज एम पॅरलल एम अँड अँगल 165 फाइंड अँगल 5 अँड 8. अँगल 165 अँगल 5 ऑल्सो 65 बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल. अँगल 8 फाइंड आउट करायचा. अँगल 5 अँड अँगल 8 व्हर्टिकली अपोजिट. अँगल 8 ऑल्सो